एस स्कूल संघाकडे फादर एडी चषक. बलाढ्य के एल एस स्कूल संघाचे बुधवारी कॅम्पमधील सेंट पॉल हायस्कूल मैदानावर फादर एडी स्मृतिचषक माध्यमिक आंतरशालेय मुलांच्या फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद निर्विवादपणे पटकावले. के एल एस स्कूल संघाने अंतिम फेरीत एम व्ही हेरवाडकर स्कूलवर 2-0 असा सफाईदार विजय संपादन केला. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलरक्षक म्हणून फिनिक्स पब्लिक स्कूलचा शिवशंकर दड्डींनावर, स्पर्धेतील सर्वाधिक गोल नोंदवणारा मानकरी के एल एस स्कूलचा भुवन नेसरीकर, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा मानकरी हेरवाडकर स्कूलचा नागराज भातखंडे हा ठरला. खेळाच्या 14व्या मिनिटाला के एल एस स्कूलचा कर्णधार तुषार पवारच्या पासवर प्रभंजन इनामदाराने हेरवाडकर स्कूलच्या गोलरक्षकाला हुलकावणी देत सोपा गोल नोंदवला. के एल एस स्कूल संघाचा कर्णधार तुषार पवार याने पेनल्टी किकवरील चेंडू जाळ्यात लाथाडून संघाला 2-0 अशी भक्कम आघाडी घेऊन दिली. बुधवारी अंतिम सामना पाहण्यासाठी के एल एस स्कूल व एम व्ही हेरवाडकर स्कूलचे आजी माजी विद्यार्थ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. दोन्ही संघाच्या समर्थकांनी आपापल्या संघांना प्रोत्साहन दिले होते. अंतिम सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे कॅम्प पोलीस स्टेशनचे CPI सुदर्शन पट्टनकुडी, सेंट पॉल स्कूलचे मुख्याध्यापक फादर रोलंड कॅसलवो, सेंट पॉल स्कूलचे मॅनेजर व फादर रॉनी डिसुझा, विजय नायडू यांच्या हस्ते विजेता के एल एस स्कूल संघाला व उपविजेता एम व्ही हेरवाडकर स्कूल संघाला आकर्षक चषक प्रमाणपत्र व सर्व फुटबॉलपटूंना वैयक्तिक चषक देऊन गौरविण्यात आले. विविध विषयावरील ताज्या बातम्या व घडामोडींसाठी तरुण भारत न्यूज या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. अधिक माहितीसाठी तरुण भारत अंक वाचा. धन्यवाद. लहानपणी उरलेल्या कपड्यांच्या ठेगळ्यातून आई माझ्यासाठी ड्रेस तयार करायची. तिच्या या वेगळेपणातून फॅशन डिझायनर व्हायची इच्छा मनात रुजली आणि माझ्या स्वप्नांनी फॅशन शो मध्ये रॅम्प वॉक करायला सुरुवात केली. अडचणींचा प्रवास संपतच नव्हता, पण जिद्दी सोबत आत्मविश्वासही अतूट होता आणि आता स्वप्नांनाही उभारी मिळाली लोकमान्यची. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, प्रधान कार्यालय 195A नास्को रॉयल, गुरुवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव. फोन नंबर 08 3 1 2 4 0 7 0 7 8.